कोविड सेंटरमधील कार्यमुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्यासाठी लाक्षणिक उपोषण सुरू. महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या विविध अभियानाअंतर्गत आपल्या प्राणांची बाजी लावत रुग्णसेवा करून लाखो नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या सर्व पदावरील जिगरबाज कंत्राटी हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा. या मागणीसाठी पंढरपूर शहरातील कोविड सेंटरमध्ये हंगामी व कंत्राटी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याने आज त्यांनी संत गजानन महाराज मठामध्ये असलेल्या कोविड सेंटरच्या बाहेर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण महामारी योद्धा संघर्ष समिती अंतर्गत घेण्यात आले आहे. कोरोना काळात आरोग्य विभागात कंत्राटी पदावर काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे. त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले त्यांना लगेच इतरत्र सेवेत सामावून घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज संघटनेचे अध्यक्ष डॉ वृषाली पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री यांनाही निवेदन देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी कंत्राटी व हंगामी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. काय आहे त्यांच्या मागण्या जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. केबी मराठी न्यूज, दिनेश खंडेलवाल, पंढरपूर. मी गेल्या एक वर्षापासून कोविडमध्ये काम करत आहे. पण 2/7/2021 आमची पुनर्नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे. प्रशासनाने आम्हाला सांगितलेलं आहे की 50%पेक्षा कमी जर रुग्णसंख्या असेल तर तिथला स्टाफ कमी करण्यात यावा. पण अशी आम्हाला पूर्वकल्पना कुठलीही न देता आज आम्हाला सगळ्या स्टाफला, मग ते कॉटेजचा कोविड स्टाफ असेल, 65 एकरचा असेल किंवा गजानन महाराज मठातला स्टाफ असेल, आम्हाला सगळ्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सोमवारपर्यंत आम्ही प्रयत्न करतो आणि सोमवारपर्यंत जर काही झालं नाही तर मात्र तुम्ही सगळा स्टाफ घरी बसू शकता. प्रशासनाला आम्ही विचारतो की मग आम्ही पुढे करायचं काय, त्यावेळेस प्रशासनाने आम्हाला हे उत्तर दिलेलं आहे की जर थर्ड वेव आली तर आम्ही तुमचा विचार करू आणि आम्ही तुम्हाला परत पुनर्नियुक्ती देऊ. म्हणजे ह्याचा अर्थ काय की ज्या वेळेस पंढरपूरमध्ये रुग्णसंख्या वाढलेली होती, पेशंट मरत होते, अक्षरशः रांगा लागलेल्या पेशंटच्या, इथे आम्हाला बेड्स नव्हते, विनवण्या करून आम्ही कसे बसे पेशंट्स बसवलेले होते, अशा परिस्थितीत आम्ही काम केलेलं असून आज रुग्णसंख्या पाहिजे का की 3 महिने नाही, 6 महिने नाही, 6 वर्ष तरी तुम्ही आम्हाला परत बोलवाल. ज्या वेळेस तुम्हाला गरज होती, ज्या वेळेस लोकं मरत होते, त्यावेळेस तुम्हाला कंत्राटी लोकांची आठवण आली. पण आत्ता ज्यावेळेस आम्ही सगळं ऐकत ताट करून ठेवलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही आता तुमचे परमनंट लोकं जर तुम्ही इथे आणून बसवणार असाल तर त्या बाबतीत आम्हाला अजिबात मान्य नाही. आणि याबद्दल जर प्रशासनाने हे मान्य केलं नाही तर आम्ही आंदोलनासाठी रस्त्यावरती येऊ. आता गेले 1 वर्ष झालं आम्हाला 3-3 महिन्याचा करार देते हे सरकार. ते 3 महिन्याचा करार सतत आम्ही 3 महिने संपले की आम्ही पुनर्नियुक्तीसाठी त्यांच्याकडे जायचं. त्यांनी फेटाळून लावणार की 10 दिवस थांबा, परत अजून वाट बघायची, परत घरी यायचं. परत तेच ते आम्ही गेले 1 वर्षाला आम्ही सरकारचे आम्ही बघा लागलो आहे. आणि आम्हाला जसं हे लाट वाढते, जसं भीतीचं वातावरण तयार होते, तसं सरकार आम्हाला पुढं करतं. आम्हाला आव्हान करतं की तुम्ही या, आम्ही तुमच्यासाठी पुढं काय तर करू. आलो आम्ही सगळी कोरोनाची पूर्ण लाट आम्ही आटोक्यात आणली. आता त्यांनी PSC चे त्यांचे परमनंटचे लोक इथं आणून ठेवतात. आता इथंसुद्धा कोविड सेंटरमध्ये PSC चे स्टाफ आणलेत. तुम्हाला कधी केलं कार्यमुक्त? आम्हाला 2 जुलैमध्ये कार्यमुक्त केलेत आणि पेशंट असताना कार्यमुक्त केलेत. आम्ही विचारले की बाबा ह्या पेशंटचं पुढं काय करायचं, तुम्हाला काय करायचं, म्हणून आम्हाला सरळ सरळ DHO नी आणि CO नी सांगितलेत तुम्हाला त्या पेशंटचं काय काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्हाला गरज नाही, त्या टायमाला गरज होती. त्या टायमाला अत्यावश्यक सेवेची भीती घालणार तुम्हाला. आत्ता अत्यावश्यक सेवेखाली तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू, हे कुठली तुमची मग कुठली ती. आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि आम्हाला 11 महिन्याच्या बॉन्डवर तुम्ही घ्यायलाच पाहिजे. ही अशी आमची सरासर मागणी आमच्या कोविड योद्ध्यांची. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
हे आहेत डॉक्टर प्रवीण वायकुळे. गेल्या 2 वर्षापासून मेंदू विकार, मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ञ म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. सर्व मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे, ब्रेन ट्यूमर, झटके येणे, अर्धांगवायू, अपघातामध्ये मेंदूला झालेली इजा इत्यादी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. तसेच सर्व शस्त्रक्रिया व अशा अनेक 200 अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे. यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते. जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ECG, EEG, EMG इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल.